धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडीलगत 132 केव्ही विद्युत केंद्रासमोर पुन्हा अपघात. 4 दिवसांपूर्वी पुलाच्या कठड्याला मालवाहू ट्रक धडकल्याने ट्रकची 10 चाके निखळल्याने ट्रक नादुरुस्त अवस्थित रस्त्यावर बऱ्याच दिवसांपासून असल्यामुळे रविवारी नादुरुस्त ट्रकला ट्रॉला धडकल्याने पूर्ण अपघात घडलाय. यामध्ये ट्रॉला वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे तर वाहन चालक किरकोळ जखमी झाला. काही काळ महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. 4 दिवसाअगोदर 10 चाकी मालवाहू ट्रकचा अपघात पुलाच्या कठड्याला धडकल्याने घडलेल्या अपघातग्रस्त नादुरुस्त ट्रक 4 दिवसाअगोदर 10 चाकी मालवाहू ट्रकचा अपघात झालेला आणि त्यात पुलाच्या कठड्याला तो धडकल्याने घडलेल्या या अपघातग्रस्त नादुरुस्त ट्रक हा 4 दिवसांपासून रस्त्याच्या अर्धवट असल्याने या मार्गाने बडोदा गुजरात येथून मशिनरी घेऊन जाणारा ट्रॉला क्रमांक CG07 CG3099 हा विसरवाडीच्या दिशेने जात असताना रस्त्यावर ओव्हरटेक करणाऱ्या कारने हुलकावणी दिल्यामुळे ट्रॉला चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव वेगातील ट्रॉला रस्त्यावर अपघातग्रस्त ट्रकला जाऊन धडकला. या अपघातात ट्रॉला चालक किरकोळ जखमी झाला आहे तर वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. विसरवाडी परिसरात अपघातांची मालिका एकामागोमाग एक सुरूच असल्यामुळे महामार्ग वाहतूक सुरक्षा मदत केंद्र पोलीस चौकी पोलीस कर्मचाऱ्यांनी महामार्गावरील चौकी केंद्र या एकाच ठिकाणी उभे न राहता महामार्गावर पोलीस वाहनाने गस्त घालणे जरुरी आहे जेणेकरून अपघातग्रस्त वाहनांना लवकरात लवकर मदत मिळून होणारे अपघात किंवा दुर्घटना टाळता येतील याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी. गाडी का ऍक्सिडेंट कसा हुआ? गाड़ी बीच में खड़ी थी इसकी वजह से आपका एक्सीडेंट हुआ. अच्छा तो आप पीछे से कार आ रहा था वो पार कर गया लेकिन मैं जब टर्न मारे कट मारे साइड में आया तो ये गाड़ी में लग गया. तो अच्छा आपने गाड़ी कहाँ से भरी है? बड़ोदरा. और कहाँ लेके जा रहे हैं गाड़ी? उड़ीसा में. उड़ीसा. अच्छा ठीक है ठीक है. तो आप गाड़ी साइड मारुति साइड ले रहे थे इसकी वजह से आपकी गाड़ी इधर दबाने से हुआ. ये गाड़ी बीच में थी इसकी वजह से. ठीक है ठीक है ठीक है. आपकी कोई गलती नहीं इसमें ना? मैं क्या करेंगे, हमें तो सबको बचाने के लिए किए कि सब किसी को लग गया. ठीक है ठीक है. लेकिन ये गाड़ी होने की वजह से नहीं हुआ. अच्छा यानी ये गाड़ी वाला 3 दिन से यहाँ बीच में पड़ा था साइड पर नहीं लिया इसकी वजह से एक्सीडेंट हुआ. ठीक है चलो कोई बात नहीं.